नमस्कार दोस्तांनो मी आहे शब्दयोगी अव्यय मी नेहमी शब्दांना जोडून चिकटूनच येतो म्हणजे बघा हां त्याच्यासाठी शाळेपाशी घराजवळ माझ्यामुळे किंवा विभक्ती प्रत्ययामुळे वाक्याचा अर्थ नेमकेपणाने तुमच्यापर्यंत पोहोचतो पण आत्ता आपण विभक्ती प्रत्ययांवर नाही तर माझ्याबद्दल म्हणजे शब्दयोगी अव्ययांबद्दल माहिती घेऊया मी वाक्यात नसलो तर ते वाक्य अर्धवट वाटत बघा उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल तो आईने लाडू केले यात मी म्हणजे शब्दयोगी अव्यय नाही दोन त्याच्यासाठी आईने लाडू केले यात मी म्हणजे शब्दयोगी अव्यय आहे कोणासाठी या प्रश्नाचं उत्तर सुद्धा माझ्यामुळेच तुम्हाला मिळत आहे अजून काही वाक्य पाहू माझ्या शिवायची आणि माझ्या सकटची माझ्यामुळे नेमकेपणाने कोणती माहिती तुमच्यापर्यंत पोचते तेही पाहू संजनाच्या घर शाळा आहे संजनाच्या घराजवळ शाळा आहे शाळा कुठे आहे हे माझ्यामुळे तुम्हाला कळत आहे हो ना शाळा घोड्याचा तबेला आहे शाळे पाशी घोड्याचा तबेला आहे घोड्याचा तबेला नेमका कुठे आहे हे तुम्हाला कळतंय शेजारच्या काका पेपर घेऊन ये शेजारच्या काकांकडून पेपर घेऊन ये कोणाकडून पेपर घेऊन ये हे तुम्हाला माझ्यामुळे कळतंय अजून एक गंमत तुमच्या लक्षात येते का मी जेव्हा जो शब्दाला जोडला जातो तेव्हा शब्दाच्या मूळ रूपात काहीतरी बदल होतोय बघा बरं तो साठी त्याच्यासाठी घरजवळ घराजवळ शाळापाशी शाळेपाशी काकाकडून काकांकडून अजून काही उदाहरणं पाहू जेवण पूर्वी जेवणापूर्वी रस्ता वर रस्त्यावर दार बाहेर दारा बाहेर कुठलाही प्रत्यय लागताना शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला त्या शब्दाचं सामान्य रूप असं म्हणतात सामान्य रूपाच्या व्हिडिओ ते आपण समजून घेतलाय आठवत आहे ना माझ्याबद्दलची अजून एक गोष्ट मी जरी कोणत्या ना कोणत्या शब्दाला जोडून येत असलो तरी मला स्वतंत्र अर्थ आहे मी बिनअर्थाचा निरर्थक मुळीच नाही साठी जवळ बाहेर कडून वर पूर्वी बाहेर कडे आत बघा या सुट्ट्या शब्दांनाही अर्थ आहे हे तुमच्या लक्षात आले असेल अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो हा माझ्याबद्दल मला स्वतंत्र अर्थ असतो हे तर मी तुम्हाला सांगितलंच त्यामुळेच कधी कधी मी वाक्यात कोणत्या शब्दाला जोडून न येता सुट्टा स्वतंत्रपणे येतो पण अशा वेळी मला शब्दयोगी अव्यय म्हणत नाहीत अशा वेळी मी वेगळ्याच नावाने ओळखला जातो सांगू शकेल का कोणी अगदी बरोबर तेव्हा मी वाक्यातलं क्रियाविशेषण असतो क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती देण्याचं काम मी त्या वाक्यापुरतं करतो क्रियाविशेषणाची ओळखही आपण त्याच्या व्हिडिओत सविस्तरपणे करून घेतली आहे आठवत आहे ना आठवत नसेल तर परत तो व्हिडिओ नक्की पहा आता ही वाक्य वाचा म्हणजे तुम्हाला वाक्यातला मी म्हणजेच शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण दोन्ही कळेल शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय जेवणापूर्वी हातपाय धुवावेत क्रियाविशेषण अव्यय पूर्वी इथे एक राजा होऊन गेला शब्दयोगी अव्यय आज रस्त्यावर रहदारी कमी आहे अव्यय हो ते इथेच वर राहतात शब्दयोगी अव्यय तू माझ्याकडे कडे कधी येशील अव्यय कडेला हो गाडी येते ना समोरून शब्दयोगी अव्यय खेळाडूंच्या निवडीवरून संघात गोंधळ झाला क्रियाविशेषणव्यय इथे ये वरून अगदी छान दिसते मिरवणूक आणि आता शेवटची माहिती मला अव्यय का म्हणतात माहिती आहे कारण स्त्रीलिंगी पुल्लिंगी नामानुसार माझ्या मूळ रूपात बदल घडत नाही ज्या शब्दाला मी जोडला जातोय तो शब्द एक वचनी असला काय किंवा अनेक वचनी असला काय माझ्या रूपात काही बदल होत नाही म्हणून मी अव्यय आहे म्हणजे बघा हा, हा? सायलीसाठी सोहमसाठी सगळ्यांसाठी गोष्टीपूर्वी माणसापूर्वी जेवणापूर्वी आमच्यापूर्वी कुंडीवर रस्त्यावर टेबलावर झाडांवर बघा माझ्या आधीचे शब्द बदलले तरी माझ्या रूपात काही बदल झाला नाही म्हणूनच मी अविकारी आपण काय शिकलो शब्दाला जोडून येणाऱ्या रूप शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात शब्दयोगी अव्ययाला स्वतःचा अर्थ असतो शब्दयोगी अव्ययामुळे वाक्याचा अर्थ नेमकेपणाने कळतो शब्दयोगी अव्यय लागताना मूळ शब्दाचे सामान्य रूप होते शब्दयोगी अव्यये शब्दाला जोडून न लिहिता सुट्टी लिहिली तर ती बरेचदा क्रियाविशेषणाचे काम करतात नाम किंवा सर्वनाम इत्यादीच्या लिंग वचनाप्रमाणे शब्दयोगी अव्ययाच्या रूपात बदल होत नाही त्यामुळे त्यांना अव्यय अविकारी असं म्हणतात स्वाध्याय पुढील वाक्यात गाळलेल्या जागी एकापेक्षा जास्त शब्दयोगी अव्यय घालून वाक्य पुन्हा लिहा कंसात दिलेल्या शब्दांचा उपयोग करा कंसात दिलेले शब्द समोर वरून पासून कडून मध्ये नंतर पाशी पूर्वी होऊन तुम्ही हे काम श्रावण महिन्याच्या टिंबटिंब करा कायदेशीर गोष्टी वकिला टिंबटिंब समजून घ्यायला हव्या तो आत्ताच मुंबई टिंबटिंब आला वडील दारा टिंबटिंब उभे होते खालील वाक्यांमध्ये शब्दयोगी अव्ययां आधी तुम्हाला पाहिजे ते दोन तीन शब्द घालून वेगवेगळी वाक्य बनवा पाखरांनी टिंबटिंब कडे झेप घेतली टिंबटिंबमुळे शिक्षक चिडले किंवा वैतागले सायलीने टिंबटिंबतून खेळणं काढलं राजू पळत आला आणि टिंबटिंब मागे लपला पुढील शब्दांचा शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय म्हणून स्वतंत्र वाक्यात उपयोग करा पुढे मागे जवळ नंतर समोर